मित्रांनो सध्या म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी सुरू आहे आणि अनेक जण अर्ज करत आहेत पण अर्ज करत असताना अनेकांच्या मनामध्ये काही शंका आहेत काही प्रश्न आहेत आणि त्याच प्रश्नांची उत्तरे आजच्या भागात आपण घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो या लॉटरी संदर्भात जे काही महत्वाचे प्रश्न काही निवडक प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या घेऊनच आज आपण चर्चा करणार आहोत जास्त उशीर न करता मित्रांनो घेऊ याचा पहिला प्रश्न पहिला प्रश्न आहे मित्रांनो ऋषी वन नाईन 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 सर माझ्याकडं माझं जे मला घर घ्यायचं होतं ते माझ्याकडून चुकून सरेंडर झालं आहे तर काय करावं लागेल आता लक्षात या ऋषीजी जर तुमचं खरंच चुकून ऑनलाईन सिस्टम मध्ये जर चुकून घर सरेंडर झालं असेल तर आपण सिस्टम आपण काहीच करू शकणार नाही कारण ती ऑटोमॅटिक सिस्टम आहे तिथे तुमचं घर सरेंडरच असणार आहे पण त्वरित तुम्ही म्हाडा करायला जाऊन <coughs> तसं पत्र द्या तसा अर्ज करा की माझ्याकडून या या नंबरचा ऍप्लिकेशन नंबर आहे तर या नंबरचं घर चुकून सरेंडर झालेलं असून मला ते घर घ्यायचं आहे तरी मला सहकार्य करावा आणि मला माझं घर परत मिळून द्यावं असा अर्ज करा आणि लवकर ती बाब म्हाडाच्या निदर्शनास आणून द्या जर समजा तुम्ही सरेंडर केलं आणि जर त्यांना सरेंडर केल्याच्या नंतर जर समजा म्हाडांनी वेटिंगवाल्याला जर इंटिमेशन दिलं तर मात्र तुमचं घर मिळणं मुश्किल आहे पण त्यापूर्वी जर तुम्ही अप्रोच केलं म्हाडामध्ये अर्ज दिला तर नक्कीच तुमचं घर हे परत मिळू शकतं यानंतर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो जय पाटील यांचा जय जी आहेत फॅमिली इन्कम सर्टिफिकेट मेंडेटरी आहे का मी आय टी आर अपलोड केला आहे तर बिलकुल जे जी काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही ऑरमध्ये आहे एक तर ऑप्शन आहे तुम्हाला एक तर तुम्हाला इन फॅमिली इन्कम सर्टिफिकेट द्यायचं आहे किंवा तुम्हाला आय टी आर द्यायचा आहे आता बघा तुम्ही आय टी आर अपलोड काही प्रॉब्लेम नाही आहे पण समजा जर पती पत्नी जर एकत्रित अर्ज करत असतील किंवा पती आणि पत्नी दोघांनाही अर्ज करायचा असेल तर दोघांनाही त्यांचं जर आय टी रिटर्न असेल तर दोघांचंही आय टी रिटर्न अपलोड करावं लागणार आहे दोघांनाही जर अर्ज करायचा असेल आणि ते जर शेतकरी असतील तर ते जे कही में क्यों, पत्ति पत्ति ल, तर काही फॅमिली मेंबर आहेत किंवा पती आहेत पत्नीचं नावचं तहसीलचा दाखला अपलोड करायचा आहे मग इथे तुम्ही जर आय टी आर रिटर्न अपलोड केला असेल तर काही इश्यू नाही तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही किंबहुना तुमची पुढील प्रोसेसला काही अडचण येणार नाही यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो भाऊ जावडे यांचा भाऊजीने असं विचारलं की लग्न झालेली नाही झालेली मुलगी म्हाडाचा फॉर्म भरू शकते का जर भरू शकत असेल तर उत्पन्न फक्त तिचेच ग्राह्य धरले जाईल कि वडील प्लस तिचे उत्पन्न ग्राह्य धरावे लागेल लक्षात घ्या मुलगी अविवाहित असेल तरी ती म्हाडासाठी अर्ज करू शकते पण तिच्या नावचं वेगळं इन्कम सर्टिफिकेट किंवा आय टी आय रिटर्न असणं आवश्यक आहे म्हणजे ती काहीतरी कमाई करते तिचं उत्पन्न आहे असं तुम्हाला दाखवावं लागणार आहे म्हणून वडिलांचं आणि मुलीचं हे ग्राह्य धरलं जाणार नाही लक्षात घ्या फक्त मुलीचंच सर्टिफिकेट एक तर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट जे तहसीलचं मिळतं किंवा आय टी रिटर्न या दोन्हीपैकी एक डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्ही ते पुढील प्रोसेस करू शकता पण इथे तहसीलचं ज्यावेळेस तुम्ही सर्टिफिकेट द्याल त्यावेळेस तिथे एक वाक्य असतं संपूर्ण कुटुंबातील सर्व सदस्यांचं मिळून उत्पन्न असं वाक्य असतं म्हणून ते एकट्या मुलीचं ग्राह्य धरलं जाऊ शकेलच याची शाश्वती नाही पण जर तिचा आय टी रिटर्न असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मी परत सांगतोय मुलगी आणि वडिलांचं किंवा मुलगी आणि इतर मेंबरचं इन्कम हे ग्राह्य धरलं जाणार नाही यानंतरचा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो विरेंद्रसिंग गिरसे यांनी केलेला आहे तर त्यांनी विचारले सर माझा दहा मे दोन हजार तेवीसला म्हाडाला घर लागला तर मला कुठल्या इयरचं इन्कम सर्टिफिकेट सबमिट करावं लागेल फायनान्शियल इयर दोन हजार एकवीस बावीस का असेसमेंट इयर दोन हजार बावीस तेवीस अथवा फायनान्शियल इयर दोन हजार बावीस तेवीस का असेसमेंट इयर दोन हजार तेवीस चोवीस तर लक्ष द्या तुम्हाला जर दहा मेला नंबर लागला तर तुम्हाला तुम्ही जी आता अपलोड केलेला आहे लक्षात घ्या तुमचा प्रश्न थोडा वेगळा आहे की तुम्ही जे डॉक्युमेंट्स आता अपलोड करत आहात रजि रजिस्ट्रेशनच्या वेळेस त्यासाठी आवश्यक आहे फायनान्शियल इयर दोन हजार एकवीस बावीसचंच इन्कम सर्टिफिकेट असायला हवं किंवा असेसमेंट इयर बावीस तेवीसचंच असायला हवं म्हणजे म्हाडाने स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की एक एप्रिल दोन हजार एकवीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या आर्थिक वर्षाचं अर्थातच फायनान्शियल इयरचं तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे किंवा असेसमेंट इयर दोन हजार बावीस तेवीस याचंच सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि ते तुम्हाला आत्ताच रजिस्ट्रेशन करतानाच अपलोड करायचं आहे दहा मेच्या वेळेस त्याचा काही संबंध येणार नाहीये तुम्हाला ते डॉक्युमेंट्स आत्ताच अपलोड करायचे आणि दहा मेच्या नंतर तुम्ही ते ओरिजिनल किंवा फिजिकली तुम्ही ते तिथे सादर करू शकता म्हणून आता रजिस्ट्रेशनच्या वेळेसच तुम्हाला हे डॉक्युमेंट्स अपलोड करून तुमचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रवीण वेताळ यांचा प्रवीणजींनी विचारलं की नमस्कार सर माझा एक प्रश्न होता की मी सध्या कोपर खेरणे नवी मुंबई येथे राहत आहे सदर सदनिका माझ्या नावावर आहे तर मी देखील घनसोली या ठिकाणी फॉर्म भरू शकतो का बाकी आपले व्हिडिओ फार छान माहिती देत आहेत आपल्या कार्यास शुभेच्छा धन्यवाद प्रवीणजी तर तुम्ही जो काही प्रश्न विचारलेला आहे तो की तुम्ही कोपर खेळाला तुमचं घर आहे तर तुम्ही घनसोली या ठिकाणी अर्ज करू शकता का तर अजिबात नाही तुम्हाला घनसोलीला अर्ज करता येणार नाही किंबहुना नवी मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर ज्या काही योजना आहेत म्हणजे ठाणे आहे किंवा वसई विरार आहे कल्याण शिळफाट आहे त्या साईडला मात्र तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता पण तुम्हाला घनसोली या ठिकाणी अर्ज करता येणार आहे किंवा नवी मुंबई महानगरपालिका महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सांनपाड आणि या ठिकाणी अर्ज करता येणार नाही यानंतरचा महत्वाचा प्रश्न मित्रांनो टँगो चार्ली यांनी विचारलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी किती वेळ लागतो कोणी सांगेल का कास्ट सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तर लक्षात घ्या टांगोजी तुम्ही जो काही प्रश्न केला पहिला की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे काही ऑनलाईन केलं जातं त्याला साधारणतः पाच ते सहा दिवस हे मिनिमम लागतातच किंबहुना कधी कधी लवकर होईल आणि कधी कधी एका दिवसात पण होते आणि कधी कधी काही केसमध्ये एका तासामध्ये सुद्धा व्हेरीफाय झालेले आहेत पण मॅक्झिमम टाइम हा पाच ते सहा दिवस तुम्हाला लागतात पण तिथे कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे तुमचं अप्रूव केलं जात नाही तुम्हाला तिथे अलाउड विथ कंडिशन असं दाखवलं जातं पण बाकी इन्कम सर्टिफिकेट तुमचं अप्रूव्ह होणं गरजेचं आहे आ, ते व्हायलाच पाहिजे आणि म्हणून दिलेल्या त्या ठराविक वेळेमध्ये ते होणं अपेक्षित आहे या ठिकाणी तुमचं फक्त कास्ट सर्टिफिकेट जे तुम्ही अपलोड केलेलं असेल ते सुद्धा व्हेरीफाय केलं जातं पण त्याला सुद्धा साधारणतः तेवढाच वेळ लागतं पण व्हॅलिडिटी जर नसेल तर मात्र तुम्हाला ते अलाउड विथ कंडिशन असं तिथे दाखवलं जाईल त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो शिवराज बांदेकर यांचा शिवराजजींनी विचारलाय अंडर पोझिशनच्या रकमा पूर्ण एक रकमी भराव्या लागणार का का कन्स्ट्रक्शनच्या हप्त्याप्रमाणे भरावेची मुभा मिळते अंडर कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन सगळे तुम्हाला जे काही बी वीस टक्के समक्ष योजना आहे त्याच्यामध्ये बिल्डराने जे काही स्लॅब्स दिलेले आहेत जे काही हप्ते दिलेले आहेत त्याप्रमाणे तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि म्हाडामध्ये जे काही पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के ही जी सिस्टम आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी पैसे भरावे लागणार आहेत एक रकमी भरा तुमच्याकडे असतील तर तुम्ही भरू शकता पण अंडर कन्स्ट्रक्शनसाठी एक रकमी पैसे मागितले जात नाहीत त्या अ कंडिशन नुसार हप्त्याप्रमाणे तुम्हाला पैसे भरायचे आहे तिथेच शिवराजजींनी दुसरा प्रश्न विचारला आहे ओसी रिसिव्ह असेल देकार पत्र जाला है जाला है ये तेका। नके तर देकारपत्र विनर झाल्या झाल्या येते का नक्की जर रेडी टू मूव्ह घरी असतील तर तुम्हाला देकारपत्र साधारणतः मेलवरती एका आठवड्या भरा, आठवड्याभरामध्ये येणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढील पुढील प्रोसेस करणं अपेक्षित आहे म्हणून ओसी रिसिव्ह असेल तर तुमचं पोजिशन लवकर होईल बेकारपत्र सुद्धा लवकरात लवकर पाठवण्याचा प्रयत्न केला जातो तरी सुद्धा त्याला सात ते आठ दिवस लागतात यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो वरद पी आर ओ यांचा वरदजीने विचारले सर माझे घर चेंबूर येथे आहेत तर मी म्हाडा लॉटरीसाठी अप्लाय करू शकतो का गोरेगावसाठी नाही वरजी तुमचं जर चेंबूरला घर असेल तर, तर तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या कुठल्याच स्कीम साठी इलिजिबल नाही आहेत म्हणून तुम्हाला गोरेगाव या ठिकाणी अर्ज करता येणार नाही यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो सुरेश दाते यांचा सुरेशजींनी विचारले सर म्हाडा अं अंबरनाथच्या म्हाडा फ्लॅटचे व्हिडिओ बनवा ते कळतच नाही नक्की कुठे आहेत नक्कीच सुरशजी आम्ही तसा प्रयत्न करतोय बदलापूर अंबरनाथ आणि कल्याण या पट्ट्यातील सगळ्या घरांचे व्हिडिओज आम्ही बनवणं सध्या सुरू आहे आणि अंबरनाथ याही ठिकाणी मी जाऊन व्हिडिओ लवकरच बनवणार आहे तर ही होती मित्रांनो काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह नवीन प्रश्नासह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद